गुड मॉर्निंग। काल आपण प्रोटीन्स स्ट्रक्चर प्राइमरी सेकंडरी टर्शरी स्ट्रक्चर्स बघितलं, त्याच्यानंतर डीनेचरेशन ऑफ अ प्रोटीन बघितलं आणि हाऊ वी आर गोइंग टू प्रोड्यूस अ बिटाइन फ्रॉम अ ग्लायसिन हे कॅरेक्टर बघितलेलं होतं आणि पर्टिक्युलरली प्रोटीन्स प्राइमरी सेकंडरी टर्शरी अँड क्वार्टरनरी स्ट्रक्चर हे एक्सप्लेन केलेलं होतं, हे लक्षात ठेवा। आज आपण आता बघायच्यात की प्रोटीन्सच्या टेस्ट कुठल्या कुठल्या आहेत। पहिली बाय युरेट टेस्ट म्हणून येते। काय ती बाय युरेट टेस्ट? ही काय सांगते बाय युरेट टेस्ट? प्रोटीन सोल्युशन प्लस कॉपर सल्फेट सोल्युशन, प्रोटीन प्लस कॉपर सल्फेट इन अल्कलाइन मीडियम जर रेडिश व्हायलेट कलर, हा रेडिश व्हायलेट कलर हा जर आला तर समजायचं की दिस इज अ टेस्ट फॉर प्रोटीन आणि त्या प्रोटीन मध्ये सीओ एन एच ही पेप्टाइड लिंकेज आहे। कुठली लिंकेज आहे? सीओ एन एच पेप्टाइड लिंकेज, म्हणजे प्रोटीन सोल्युशन प्लस अ कॉपर सल्फेट सोल्युशन इन अल्कलाइन मीडियम रेडिश व्हायलेट कलर आला तर टेस्ट फॉर अ पेप्टाइड लिंकेज, दॅट इज अ सीओ एन एच लिंकेज म्हटलं जातं। पुढचं येते मिलान्स टेस्ट। मिलान्स टेस्ट काय सांगितलं? सोल्युशन ऑफ अ प्रोटीन प्लस सोल्युशन ऑफ अ मर्क्युरस अँड मर्क्युरिक नायट्रेट, म्हणजे मर्क्युरस नायट्रेट प्लस मर्क्युरिक नायट्रेट ह्यालाच मिलान्स रिएजंट म्हणतात। मर्क्युरस म्हणजेच एच जी टू एन ओ थ्री ट्वाईस आणि मर्क्युरिक म्हणजे एच जी एन ओ थ्री ट्वाईस, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे सोल्युशन ऑफ अ मर्क्युरस नायट्रेट अँड मर्क्युरिक नायट्रेट, दॅट इज कॉल्ड एज अ मिलान्स रिएजंट। वेन मिलान्स रिएजंट ट्रीटेड विथ अ सोल्युशन ऑफ अ प्रोटीन इट विल प्रोड्यूस अ व्हाईट पीपीटी अँड वेन धिस व्हाईट पीपीटी हिटेड इट टर्न्स इन टू ब्रिक रेड पीपीटी, जर झालं तर समजायचं की हे प्रोटीन कॅरेक्टर आहे, हे महत्वाचं इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं कुणाच्या बाबतीत, तर प्रोटीन्सच्या बाबतीत म्हणजेच मिलान्स टेस्टच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा। ओके, आणि ह्यामध्ये आपल्याला ब्रिक रेड कॅरेक्टर बघायला मिळतं। पुढचा जी येते ज्याला झॅन्थोप्रोटिक टेस्ट म्हणतात, झॅन्थोप्रोटिक मध्ये प्रोटीन सोल्युशन प्लस कॉन्सन्ट्रेटेड एच एन ओ थ्री घेतलं तर येलो कलर येतं आणि ते येलो कलर आलेलं सोल्युशन त्याच्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप एनएओ एच केलं की ऑरेंज कलर येतो। पर्टिक्युलरली ऍरोमॅटिक रिंग कंटेनिंग प्रोटीन, ऍरोमॅटिक रिंग कंटेनिंग प्रोटीन असेल तर आपल्याला बघायला मिळतं। आणि नॉर्मली टायरोसिन नावाचं जे प्रोटीन आहे हे एक पर्टिक्युलरली झॅन्थोप्रोटिक टेस्ट देतं, हे लक्षात ठेवा। पुढची येते मीन हायड्रिन टेस्ट। हे ऑल प्रोटीन सगळे प्रोटीन्स ही टेस्ट देतात। प्रोटीन सोल्युशन बॉइल्ड केलं विथ मीन हायड्रिन सोल्युशन तुम्हाला जर व्हायलेट कलर डेव्हलप झाला तर तुम्ही समजायचं दॅट इज अ प्रोटीन। कुठलाही प्रोटीन ही पर्टिक्युलरली टेस्ट देतो, फक्त त्यात मीन हायड्रिन सोल्युशन ऍड करून आपल्याला बॉइल करायचं। पुढचं येतं नायट्रोप्रुसाइड टेस्ट। प्रोटीन कंटेनिंग एस एच ग्रुप हा सगळ्यात महत्वाचा आहे। प्रोटीन कंटेनिंग जर एस एच ग्रुप असेल तरच ही टेस्ट परफॉर्म होते। प्रोटीन कंटेन एस एच ग्रुप प्लस सोडियम नायट्रोप्रुसाइड हे टाकलं सोल्युशन की तुम्हाला व्हायलेट कलर होईल। केव्हा येईल? ज्यावेळेला एस एच ग्रुप त्या प्रोटीन मध्ये असेल तर। पुढं हॉपकिन्स कोल टेस्ट म्हणून आहे, हॉपकिन्स कोल टेस्ट। ह्याच्यामध्ये प्रोटीन प्लस कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर प्लस ग्लाय ऑक्झॅलिक ऍसिड, प्रोटीन प्लस कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर प्लस ग्लाय ऑक्झॅलिक ऍसिड ऍड केलं की व्हायलेट कलर येतं, म्हणजेच ही सुद्धा प्रोटीनची टेस्ट आहे। आणि सगळ्यात जी आपण कार्बोहायड्रेटला टेस्ट बघितली दॅट इज नथिंग बट अ मॉलिश टेस्ट, ती सांगते काय आहे? प्रोटीन कंटेन कार्बोहायड्रेट, प्रोटीन कंटेन कार्बोहायड्रेट म्हणजेच कॉन्ज्युगेटेड प्रोटीन, प्रोटीन कंटेन कार्बोहायड्रेट, त्याच्यामध्ये अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्फा नॅक्टॉल टाकायचं, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्फा नॅक्टॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर टाकलं की तुम्हाला व्हायलेट रिंग ही बघायला मिळते, हे लक्षात ठेवा। हा सगळ्यात महत्वाचा पार्ट, ह्या सगळ्या टेस्ट तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला ह्या टेस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणून पर्टिक्युलरली बायोलॉजीमध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ऍज इन बायोमॉलिक्युल्स, आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा बायोमॉलिक्युल्समध्ये ह्या टेस्ट विचारल्या जातात, हे लक्षात ठेवा। हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो प्रोटीन्सच्या ह्याचा। आता आणखीन एक दोन तीन इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन हे आपल्याला बघायचं आहे। आता ती प्रोटीन्सच्या इन्फॉर्मेशन हे जर तुम्ही बघितला
तर पहिली इन्फॉर्मेशन येते की ज्या वेळेला अल्फा अमिनो ऍसिड ला हिट आउट केलं बेरियम ऑक्साईड म्हणजेच बीएओ न जर हिट आउट केलं कुणाला अल्फा अमिनो ऍसिड्स ला अल्फा अमिनो ऍसिड्स वेन हिटेड बी इन प्रेझेन्स ऑफ बीएओ तर तुम्हाला अमाईन मिळतं हे लक्षात ठेवा हे डोक्यातच ठेवा वेन अल्फा अमिनो ऍसिड हिटेड विथ बीएओ बेरियम ऑक्साईड तर तुम्हाला काय मिळणार आहे अमाईन मिळणार आहे आणि ज्या वेळेला ऑन हिटिंग अल्फा अमिनो ऍसिड नुसतं अल्फा अमिनो ऍसिड हिट केलं अल्फा अमिनो ऍसिड विथ बीएओ असेल तर तुम्हाला अमाईन ओनली अल्फा अमिनो ऍसिड जर हिट आउट केलं तर सायक्लिक डाय अमाईड बघा अल्फा अमिनो हिटेड विथ बीएओ अमाईन मिळणार ओके दॅट इज ओनली अल्फा अमिनो ऍसिड हिटेड केलं की सायक्लिक डाय अमाईड तयार होईल काय तयार होईल सायक्लिक डाय अमाईड तयार होईल हे लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आता आपल्याला जर टोटल नंबर ऑफ डिफरंट डाय पेप्टाइड लिंकेज जर काढायच्या झाल्या ओके किती नंबर ऑफ डाय पेप्टाइड लिंकेज असू शकतील हे जर आपल्याला काढायचं झालं तर ह्यामध्ये एन हा जो येतो एन इज नथिंग बट नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड ओके अँड स्मॉल एम इज पेप्टाइड लिंकेज काय येणार पेप्टाइड लिंकेज असं येतं आणि देअरफोर नंबर ऑफ पेप्टाइड नंबर ऑफ डाय पेप्टाइड लिंकेज और नंबर ऑफ पेप्टाइड लिंकेज हे आपल्याला काढायचं आहे पेप्टाइड लिंकेज हे कसं काढलं जातं तर एन रेस टू एम न काढलं जातं मग आपण एक्झाम्पल बघूया की आपल्याला पर्टिक्युलरली अलाईन दोन दिलेले आहेत एक एक्झाम्पल दोन तुम्हाला अलाईन हा एक पार्ट दिलेला आहे आणि ग्लायसिन असे दोन अल्फा अमिनो ऍसिड्स दिले म्हणजे किती नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स दिलेले आहेत तर दोन अल्फा अमिनो ऍसिड्स दिलेले आहेत म्हणजेच एन ची व्हॅल्यू दोन आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये डायपेप्टाइड म्हणजे दोन लिंकेज होऊ शकतात म्हणजेच एम ची व्हॅल्यू दिलेली आहे दोन दिलेली आहे म्हणजेच डायपेप्टाइड लिंकेज जर काढायची झाली तर कसे येणार डायपेप्टाइड लिंकेज 2:2 म्हणजेच 4 असं आपल्याला बघायला मिळेल मग कुठल्या कुठल्या मिळू शकतील एक अलाय ग्लाय असं एक पहिली मिळेल अलाय अलाय एक मिळेल ग्लाय ग्लाय असं एक तिसरी मिळेल आणि चौथी जी आहे पर्टिक्युलरली बघा हा अलाय अलाय घेतली आपण अलाय ग्लाय घेतली ग्लाय ग्लाय घेतली अँड ग्लाय अलाय अशी तुम्हाला काय मिळेल चार लिंकेज बघायला मिळतील मग हे एन रेस टू एम हा फॉर्म्युला लक्षात ठेवा एन रेस टू एम चा फॉर्म्युला लक्षात ठेवा पुढचं ट्राय पेप्टाइड लिंकेज बघायचं झालं आता ट्राय पेप्टाइड लिंकेज त्यांनी काय सांगितलं हाच फॉर्म्युला आहे कशामध्ये अलानाईन मध्ये ओके दॅट इज नंबर वन दुसरं आहे ग्लायसिन आणि टायरोसिन TYR टायरोसिन म्हणजे आता तुम्हाला एन ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 ट्राय पेप्टाइड म्हणजेच एम ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 म्हणजेच तुम्ही काय करणार 3:3 घेणार ओके म्हणजेच 3:3 म्हणजे 27 एवढं कॅरेक्टर येतं एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून ह्या सिम्पल मेथडनं तुम्ही डाय पेप्टाइड लिंकेज किती येतात हे तुम्ही काढू शकता हे लक्षात ठेवा म्हणजेच पर्टिक्युलरली नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स किती आहेत हे बघायचं ओके आणि डाय पेप्टाइड दिले का ट्राय पेप्टाइड दिलेला आहे का टेट्रा पेप्टाइड दिलेला आहे हे घ्यायचं म्हणजेच जर नंबर ऑफ अल्किन्स नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स हे एन येईल आणि पेप्टाइड म्हणजे एम येईल पेप्टाइड म्हणजे एम येईल डाय पेप्टाइड म्हणजेच 2 ट्राय म्हणजेच 3 असं आपल्याला किंवा टेट्रा म्हणजेच 4 येईल असं लक्षात ठेवा परंतु लक्षात घ्या तुम्ही समजा आपल्याला टेट्रा पेप्टाइड आर पॉसिबल फॉर फ्रॉम थ्री डिफरंट अमिनो ऍसिड्स दिलेले आहेत तुम्हाला आणि त्याची टेट्रा पेप्टाइड काढायची झाली तर किती नंबर ऑफ टेट्रा पेप्टाइड
कारण का तुम्हाला एम ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि एम ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. सो नंबर ऑफ टेट्रापेप्टाइड, नंबर ऑफ टेट्रापेप्टाइड हे काय येईल एन रेस टू एम म्हणजेच 3 रेस टू 4 हे येणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि 3 रेस टू 4 म्हणजेच आपल्याला 81 एवढं कॅरेक्टर, जे 81 टेट्रापेप्टाइड लिंकेज हे फॉर्म्युलेट करता येतात. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, हे लक्षात ठेवा राजानो. ओके, मग ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला पर्टिक्युलरली प्रोटीन्सच्या बाबतीत बघायच्या होत्या. पहिल्या प्रोटीन्सच्या टेस्ट, पहिल्या प्रोटीन्सच्या टेस्ट मध्ये बाय युरेट टेस्ट असेल, मिलान्स टेस्ट असेल, झॅन्थोप्रोटिक असेल, नायट्रोप्रुसाइड असेल, होपकोल टेस्ट असेल, ओके, किंवा मॉलिश टेस्ट असेल, ओके, ह्या सगळ्या टेस्ट लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. आता पुढचा जो येतो ज्याला आपण म्हणणार आहोत एन्झाईम. काय आहे एन्झाईम? हा लक्षात ठेवा एन्झाईम. आता एन्झाईम मध्ये जर तुम्ही बघितलं व्हॉट डू यू मीन बाय एन्झाईम हे जर कॅरेक्टर जर घेतलं तर एन्झाईम द लिव्हिंग सिस्टीम ओके कंट्रोल बाय इट्स बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे बायोलॉजिकल मॉलिक्युल्स कंट्रोल्स द बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ओके इन अ लिव्हिंग सिस्टीम. लिव्हिंग सिस्टीम मध्ये बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी कंट्रोल करली जाते फ्रॉम दॅट बायो मॉलिक्युल्स. ओके, हे लक्षात ठेवा, दॅट इज कॉल्ड एज एन्झाईम. म्हणजेच एन्झाईम इज नथिंग बट अ बायो कॅटॅलिस्ट. एन्झाईम हा काय आहे? बायो कॅटॅलिस्ट आहे, विच कॅन कंट्रोल्स द बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन अ लिव्हिंग सिस्टीम्स. केमिकली एन्झाईम्स आर अ पर्टिक्युलरली कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्सच आहेत. केमिकली एन्झाईम्स आर अ कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स अँड दे आर नॉन पोलर इन कॅरेक्टर. हे कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स आहेत आणि ते नॉन पोलर कॅरेक्टरचे आहेत, हे लक्षात ठेवा. अँड दे आर केपेबल, पर्टिक्युलरली दीज पर्टिक्युलरली कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स दे आर केपेबल टू कंबाईन विथ प्रोस्टॅटिक फॅक्टर. प्रोस्टॅटिक फॅक्टर कुठला? कार्बोहायड्रेट, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड, मेटल, कलर, ह्या जो क्रोमो प्रोटीन वगैरे आपण जे म्हटलं ना ते सगळ्या प्रोस्टॅटिक फॅक्टरला हे एन्झाईम्स कंबाईन होतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एन्झाईम्स आर अ बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट प्रोड्युस्ड ओके बाय बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट प्रोड्युस्ड बाय अ लिव्हिंग सेल ओके टू कॅटलाइज बायोकेमिकल रिएक्शन. एन्झाईम्स आर नथिंग बट अ बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट प्रोड्यूस बाय अ लिव्हिंग सिस्टीम टू ऑपरेट अ बायोलॉजिकल केमिकल रिएक्शन ऑर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हे लक्षात ठेवा. आता हे एन्झाईम्स पर्टिक्युलरली दे आर युजफुल इन अ पर्टिक्युलरली टू हेल्प डायजेशन ऑफ अ फूड, ऍब्सॉर्प्शन ऑफ अ फूड अँड पर्टिक्युलरली एक्सक्रिशन कॅरेक्टर. ओके, ह्याच्यामध्ये म्हणजे ऍब्सॉर्प्शन, डायजेशन अँड एक्सक्रिशन ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन कॅरेक्टर म्हणजेच एन्झाईम कॅरेक्टर हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो, हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये पर्टिक्युलरली द स्मॉल अमाऊंट मध्ये आपल्याला एन्झाईम्स आर रिक्वायर्ड टू कॅरीड आउट दीज बायोलॉजिकल केमिकल रिएक्शन्स इन अ लिव्हिंग सिस्टीम. ओके, सो हियर डिफरंट एन्झाईम्स हॅव अ डिफरंट रोल. मग आपण असं हे करू शकतो, तुम्ही इथं नेम ऑफ एन्झाईम असं लिहायचं, नेम ऑफ एन्झाईम, आणि त्याचा पर्टिक्युलरली आपल्याला रिॲक्शन कॅटलाइज्ड म्हणून आपण इथं नाव लिहूया, रिॲक्शन कॅटलाइज्ड. ओके, हे असं दोन प्रकारानं करा. मी तुम्हाला काय सांगेन, इथं पहिला नाव नेम ऑफ एन्झाईम सांगेन आणि तो रिॲक्शन कॅटलाइज कसं करेल ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा येतं झायमेज. काय येतं? झायमेज. आता झायमेज काय करतो? तुम्हाला ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज च कन्वर्जन करतो अल्कोहोल मध्ये C2H5OH, झायमेज. आता झायमेज नंतर येतं इन्व्हर्टेज. इन्व्हर्टेज काय करतो? तर इन्व्हर्टेज हा कन्वर्जन करतो कुणाचं? सुक्रोजचं कन्वर्जन करतो तो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये आपल्याला
कन्वर्जन करतो हा इन्व्हर्टेज एन्झाइम आहे. पुढे आहे माल्टेज. काय आहे माल्टेज नावाचा एन्झाइम. हा माल्टेज पर्टिक्युलरली कन्वर्ट करतो माल्टोजचं कन्वर्जन ग्लुकोज अँड ग्लुकोज मध्ये करतो. माल्टोजचं कन्वर्जन ग्लुकोज प्लस ग्लुकोज हे करतं हे लक्षात ठेवा. आता ह्या माल्टेज एन्झाइम नंतर अल्फा अमायलेज नावाचं एन्झाइम येतं. अल्फा अमायलेज. आता हा जो अल्फा अमायलेज आहे हा स्टार्चचं रूपांतर ओके कन्वर्जन स्टार्चचं कन्वर्जन ग्लुकोज मध्ये करतं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं लॅक्टेज. अल्फा अमायलेज नंतर लॅक्टेज नावाचं एन्झाइम येतं. हे जे लॅक्टेज आहे हे लॅक्टेज लॅक्टोजचं कन्वर्जन करतं. काय करतं लॅक्टोजचं कन्वर्जन करतं. हे पर्टिक्युलरली ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये करतं. काय कशा कशामध्ये करतं ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज ओके. आपण हे जे डायसायक्राइड बघितले लॅक्टोज माल्टेज हेच फक्त लक्षात ठेवाय. त्यातले युनिट्स लक्षात ठेवले की तुम्हाला कन्वर्जन बघायला मिळतं लॅक्टेजचं. नंतर इम्युलसिन नावाचं एन्झाइम आहे. हा इम्युलसिन नावाचा जो एन्झाइम आहे हा सेल्युलोजचं कन्वर्जन हा ग्लुकोज मध्ये करतो. हा इम्युलसिन हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युरेज नावाचं जे एन्झाइम आहे ते युरियाला कन्वर्ट करतं कार्बन डायऑक्साइड आणि अमोनियामध्ये. हे लक्षात घ्या. युरेज नंतर येतं पेप्सिन ओके. हा पेप्सिन ओके हा पेप्सिन जो आहे हा पेप्सिन हा कन्वर्ट करतो कुणाला प्रोटीनला कन्वर्ट करतो आणि अल्फा एल अमिनो ऍसिड आपल्याला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचा ट्रिप्सिन नावाचा एन्झाइम आहे तो परत प्रोटीनलाच कन्वर्ट करतो कुणामध्ये अल्फा एल अमिनो ऍसिड्स मध्ये. असे एन्झाइम्स आहेत. हे एन्झाइम्स केमिकली दे आर नॅचरली ऑकरिंग कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स आहेत. नॅचरली ऑकरिंग कॉन्ज्युगेटेड प्रोटीन आहेत. ते प्रोस्थेटिक फॅक्टर्स मध्ये असतात. ते बायोलॉजिकल रिएक्शन इन पर्टिक्युलरली इन अ लिव्हिंग थिंग्स मध्ये बायोलॉजिकल रिएक्शन कॅरीड आउट करतात. सो दे आर ऍक्ट्स एज अ बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट. म्हणजेच डायजेशन ऍब्सॉर्प्शन एक्सक्रिशन ह्या कॅरेक्टर्स मध्ये एन्झाइमचा हा महत्वाचा पार्ट रोल आहे. एवढं लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट पार्ट येतो. आणि मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला एन्झाइम्स दिले. ह्या एन्झाइम्सचा कुठल्या रिएक्शन कॅटॅलाइज मध्ये झायमेज घेतलं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये होतं. इन्व्हर्टेज घेतलं तर सुक्रोजचं कन्वर्जन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये होतं. माल्टेजचं कन्वर्जन माल्टोज आणि ग्लुकोज मध्ये होतं. ह्या पद्धतीनं त्यांचं कन्वर्जन्स आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. मग ह्या जर एन्झाइम्सच्या जर डेफिशियन्सी असतील जर पर्टिक्युलरली एन्झाइम डिफिशियन्सी असेल समजा एक आपल्याला डिसीज येतो फिनाईल किटोन युरिया. आता ह्यामध्ये किटोनिक बॉडी आणि युरिया हा जास्त आपल्या शरीरात तयार होतो तो डेफिशियन्सीमुळे होतो. ते डेफिशियन्सी कुठलं एन्झाइम तर फिनाईल अलानाईन हायड्रॉक्सिलेज. फिनाईल अलानाईन हायड्रॉक्सिलेज ह्या एन्झाइम्सच्या डेफिशियन्सीमुळं आपल्याला फिनाईल किटोन युरिया हा डिसीज होतो. कुठलं एन्झाइमची डिफिशियन्सी फिनाईल अलानाईन हायड्रॉक्सिलेज. फिनाईल अलानाईन हायड्रॉक्सिलेज ची डेफिशियन्सी असेल तर फिनाईल किटोन युरिया हा तयार होतो. हे लक्षात ठेवा. तसं अल्बिनिझम इज कॉज्ड बाय अ डेफिशियन्सी ऑफ अ टायरोसिनेज. टायरोसिनेज नावाचं जो एन्झाइम आहे त्याच्यामध्ये जर डिफिशियन्सी असेल तर अल्बिनिझम कॅरेक्टर हे तयार होतं. म्हणजे डिसीज ऑफ अल्बिनिझम हे होतं. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या ब्लड क्लॉट डिझॉल्व करण्याकरता स्ट्रेप्टोकायनेज नावाचं एन्झाइम हे आपल्या शरीरात तयार होतं किंवा बाहेरून सुद्धा आपल्याला देता येतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ओके. आता इथं आपला
एन्झाइम हा पार्ट संपतो। आता ह्या एन्झाइम पार्ट नंतर पुढचा जो आपण बघणार आहोत दॅट इज नथिंग बट अ लिपिड कॅरेक्टर। काय बघणार आहोत? लिपिड कॅरेक्टर। आणि ह्या लिपिड कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला व्हॉट डू यू मीन बाय लिपिड हे बघायचं आहे, लिपिड कशापासून बनलेलं असतं ते बघायचं आहे। ओके, हे लक्षात ठेवा, हे कॅरेक्टर्स इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स येतात लिपिड्स मध्ये। आता तुम्ही जर लिपिड हा जर पॅटर्न जर बघितला तर तुम्हाला लिपिड म्हणजेच वॅक्स किंवा फॅट ह्याला आपण लिपिड्स म्हणतो। ओके, हे लक्षात ठेवा। आता लिपिड्स काय आहेत? तर लिपिड्स आर ब्रॉडली डिफाइंड एज अ हायड्रोफोबिक और एम्फिलिक स्मॉल मॉलिक्यूल। हायड्रोफोबिक और एम्फिलिक स्मॉल मॉलिक्यूल्स म्हणजेच काय? ते पर्टिक्युलरली पाण्याशी त्यांचे पर्टिक्युलरली वॉटर सोल्युबल कॅरेक्टर नाही आहेत लिपिड, म्हणून त्याला हायड्रोफोबिक म्हणतो। म्हणजे फोबिया ऑफ हायड्रो म्हणजेच पाण्याचा फोबिया, म्हणजे पाण्यात मिक्स होत नाही असे कॅरेक्टर। म्हणून बघा तुम्ही ज्या वेळेला पानांवरती पानं जी असतात आपल्याला वनस्पतींची पानं त्याच्यावरती पावसाचं जरी पाणी पडलं तर ते काय होतं? घरंगळून जातं। का? तर त्याच्यावरती लिपिड कॅरेक्टर्स असतात, म्हणजे वॅक्स टाईप कॅरेक्टर असतं आणि तो पाण्याला ऍब्झॉर्ब करत नाही किंवा ऍडझॉर्ब सुद्धा करत नाही। थोडक्यात तुम्ही आळूचं पान बघितलं असेल, बघा आळूच्या पानावर जर पाणी टाकलं की ते घरंगळत खाली जातं। का? तर ते हायड्रोफोबिक कॅरेक्टर आहे, म्हणजेच एम्फिलिक कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजेच लिपिड्स आर अ नॅचरली ऑकरिंग बायोमॉलिक्युल्स। लिपिड्स कसे आहेत? नॅचरली ऑकरिंग बायोमॉलिक्युल्स आहेत अँड दे हॅव लिमिटेड सोल्युबिलिटी इन वॉटर। दे हॅव लिमिटेड सोल्युबिलिटी इन वॉटर अँड दे कॅन आयसोलेटेड फ्रॉम एक्स्ट्रॅक्शन। ओके, दे आर आयसोलेटेड फ्रॉम अल्गॅनिझम। ओके, दे आर आयसोलेटेड बाय अ अल्गॅनिझम। ओके, ऑर फॉर्म अ अल्गॅनिझम बाय एक्स्ट्रॅक्शन मेथड। अल्गॅनिझम पासून आपल्याला ते एक्स्ट्रॅक्ट करता येतात आणि म्हणून हे नॅचरली ऑकरिंग बायोमॉलिक्युल्स आहेत। ते हायड्रोफोबिक कॅरेक्टर म्हणजेच एम्फिलिक कॅरेक्टर किंवा तुम्ही असं म्हणू शकता लिटिल सोल्युबिलिटी इन वॉटर म्हणजेच ते लिपिड्स होय। आता हे लिपिड्स कुठे बघायला मिळतात तुम्हाला? तर फॅट, वॅक्सेस, स्टेरॉल, ओके, फॅट सोल्युबल्स, व्हिटॅमिन्स, ओके, आणि पर्टिक्युलरली ग्लिसराइड्स, फॉस्फोलिपिड्स ह्यामध्ये तुम्हाला हे लिपिड्स बघायला मिळतात। बघा, फॅट्स, वॅक्सेस, स्टेरॉल्स, ओके, स्टेरॉल्स, फॅट्स, वॅक्सेस, नंतर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स, नंतर ग्लिसराइड्स, फॉस्फोलिपिड्स ह्यामध्ये केलं जातं। आता जर लिपिड्सचं जर तुम्ही बघितलं फंक्शन जर बघितलं, हे स्टोरेज कॅरेक्टर म्हणून एनर्जी स्टोरेज कॅरेक्टर म्हणून आपल्याला लिपिड्सचा यूज होतो आणि ते स्ट्रक्चरल कॉम्पोनंट हा सेल मेम्ब्रेनचा स्ट्रक्चरल कॉम्पोनंट म्हणून यूज पण होतो किंवा सिंगल आउट पण केला जातो। स्ट्रक्चरल कॉम्पोनंट ऑफ अ सेल इज नथिंग बट अ लिपिड्स अँड लिपिड्स ऍक्ट ऍज अ एनर्जी स्टोरेज, पर्टिक्युलरली एनर्जी स्टोरेज इन आवर बॉडी असं आपल्याला बघायला मिळतं। मग आता पर्टिक्युलरली आपल्याला हे लिपिड्स काय आहेत? तर ते आपल्याला आहे ट्राय असाईल ग्लिसरॉल। काय आहे ते? ट्राय असाईल ग्लिसरॉल, ज्याला आपण टॅग म्हणतो। ट्राय असाईल ग्लिसरॉल हे म्हणजेच लिपिड होय किंवा ज्याला आपण फॅट म्हणतो, लिपिड किंवा फॅट म्हणतो। आता हे जे ट्राय असाईल ग्लिसरॉल आहे CH2O सी डबल बॉन्ड ओ आर, परत हा CH हा ओ, सी डबल बॉन्ड ओ हा आर आणि CH2O सी डबल बॉन्ड ओ आर, ओके, हे जर असेल। आता ह्याचं ज्या वेळेला तुम्ही हायड्रोलिसिस कराल H2O न हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला पर्टिक्युलरली RCOOH हा कॅरेक्टर बघायला मिळतो अँड CH2OH CHOH अँड CH2OH म्हणजेच ग्लिसरॉल हे तयार होतं। ग्लिसरॉल आणि आपल्याला फॅटी ऍसिड RCOOH म्हणजेच फॅटी ऍसिड तयार होतं। म्हणजेच फॅट्स अँड लिपिड्स आर नथिंग बट दे आर ट्राय असाईल ऑफ ग्लिसरॉल। ट्राय असाईल ग्लिसरॉल कंटेन्स ग्लिसरॉल म्हणजे ज्याला आपण ट्राय हायड्रिक अल्कोहोल म्हणतो, ट्राय हायड्रिक अल्कोहोल
ओके हे लक्षात ठेवा हे ट्रायहायड्रिक अल्कोहोल विल रिएक्टेड विथ फॅटी ऍसिड यू विल गेट अ टॅग ज्याला आपण ट्राय असाइल ग्लिसरॉल म्हणतो हे आर अल्काइल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील आणि आता हे जे टॅग आहेत किंवा जे फॅटी ऍसिड्स आहेत हे हायर हॅलिपॅथिक मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड असतात हे हायर मेंबर ऑफ पर्टिक्युलरली ऍलिफॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड्स असतात ते सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स पण असतात आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात सॅच्युरेटेड मध्ये ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे आणि अनसॅच्युरेटेड मध्ये ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे म्हणजेच सॅच्युरेटेड मध्ये पहिला येतो लॉरिक ऍसिड LAURIC लॉरिक ऍसिड ह्याच्यामध्ये C11H23COOH हा त्याचा मॉलेक्युलर फॉर्म्युला आहे पुढे येतो मायरिस्टिक ऍसिड MYRISTIC मायरिस्टिक ह्याच्यामध्ये C13H27COOH हे कॅरेक्टर येतं पाल्मिटिक ऍसिड ज्याच्यामध्ये C15H31COOH येईल आणि स्टेरिक ऍसिड ह्याच्यामध्ये C17H35COOH येतं हे तुमचं पाल्मिटिक स्टेरिक मायरेस्टिक ऍसिड जे आहे हे जे सोप तयार करतो आपण बॉडी सोप करतो तुमचं थोडक्यात डव किंवा घ्या लक्स किंवा घ्या ह्याच्यातले जे सॉफ्ट सोप जे असतात हे सॉफ्ट सोप ह्या पाल्मिटिक ऍसिड आणि स्टेरिक ऍसिड पासून केले जातात हे लक्षात घ्या आता ह्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड कुठले आहेत तर ओलिक ऍसिड OLEIC ओलिक ऍसिड ह्याच्यामध्ये C17H33COOH असा येतो आणि लिन ओलिक LINOLEIC लिन ओलिक मध्ये C17H31COOH ओलिक मध्ये C17H33 आणि लिन ओलिक मध्ये C17H31COOH असं बघायला मिळतं हे लक्षात घ्या आता पुढचा जो पार्ट येतो तो लिपिड्सचं क्लासिफिकेशन लिपिड्स हे दोन प्रकारानं क्लासिफाईड होतात एक सिंपल लिपिड आणि दुसरं येतं कॉम्प्लेक्स लिपिड हे कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं आता सिंपल लिपिड्स मध्ये काय आहे देअर इज अ इस्टरिक लिंकेज सिंपल लिपिड्स मध्ये इस्टरिक लिंकेज असतं मग इस्टरिक लिंकेज म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या RC OR ही इस्टरिक लिंकेज आपल्याला प्रेझेंट असते सिंपल लिपिड्स मध्ये आणि ती फर्दर इट कॅनॉट बी हायड्रोलाइज्ड ती हायड्रोलिसिस मध्ये फर्दर जात नाही हे लक्षात ठेवा आणि ह्या सिंपल लिपिड्स मध्ये स्टेरॉइड्स एंटरपिन्स आणि प्रोस्टाग्लांडिन हे आपल्याला बघायला मिळतात कोण स्टेरॉइड्स म्हणजे स्टेरॉल्स टर्पिन्स आणि प्रोस्टाग्लांडिन हे सिंपल लिपिड्सचा पार्ट येतात हे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये इस्टरिक लिंकेज आहे ही हायड्रोलायसिस मध्ये जात नाही आणि ह्याच्यामध्ये जो पर्टिक्युलरली जे स्टेरॉइड्स आहेत जे स्टेरॉइड्स पर्टिक्युलरली स्टेरॉइड्स हा जो पार्ट आहे स्टेरॉइड्स डिराइव्ड फ्रॉम काय आहे डिराइव्ड फ्रॉम सायक्लोपेंटॅनो पर हायड्रॉक्सी बघा हा सायक्लोपेंटॅनो पर हायड्रॉक्सी सायक्लोपेंटॅनो पर हायड्रॉक्सी फेनॉन्थ्रेन काय आहे फेनॉन्थ्रेन हा पर्टिक्युलरली सायक्लोपेंटॅनो पर हायड्रॉक्सी फेनॉन्थ्रेन ह्याच्यापासून स्टेरॉइड्स डिराइव्ड होतात आणि हा पर्टिक्युलरली सायक्लोपेंटॅनो पर हायड्रॉक्सी फेनॉन्थ्रेन हा तुमचा न्यूक्लियस मॉलिक्युल आहे मग आता हा न्यूक्लियस मॉलिक्युल कसा आहे बघा हा तुमचा एक पहिला सायक्लोहेक्झेन घ्यायचा त्याला तुम्ही दुसरा सायक्लोहेक्झेन अटॅच करायचा आता जो दुसरा सायक्लोहेक्झेन आहे त्याला हित तुम्ही ओके एक सायक्लोहेक्झेन दुसऱ्या सायक्लोहेक्झेन 1 2 3 हित सायक्लोहेक्झेन तिसरा दुसऱ्या सायक्लोहेक्झेनला वरच्या पोझिशनला ओके सायक्लोहेक्झेन काढायचा आणि त्या सायक्लोहेक्झेनला वरच्या सायक्लोहेक्झेनला आपल्याला सायक्लोपेंटेन काढायचा म्हणजे पहिल्यांदा दोन सायक्लोहेक्झेन घ्यायचं त्याच्यावरती एक सायक्लोहेक्झेन काढायचा सायक्लोहेक्झेनला एक पेंटेन काढला तर तुम्हाला स्टेरॉइड्सचं न्यूक्लियस बघायला मिळतं हे लक्षात ठेवा ओके आता जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल हे जर कॅरेक्टर्स बघायचं झालं तर कोलेस्ट्रॉल आता हे तुमचा मेन न्यूक्लियस आहे हे लक्षात ठेवा आता
हा ज्यावेळेला मेन न्यूक्लियस आहे राजानो, तर ह्या मेन न्यूक्लियस मध्ये कसं आपल्याला जर समजा कोलेस्ट्रॉलचं जर स्ट्रक्चर काढायचं असेल, म्हणजेच स्टेरॉलचं जर स्ट्रक्चर काढायचं असेल, स्टेरॉल म्हणजेच कोलेस्ट्रॉल, ओके, हे जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करायचं, तिथं पर्टिक्युलरली ए किती आहे आपल्याला, हा एक दोन, केलं दोन तीन चार पाच आणि इथं सहा कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे किती, हा एक दोन तीन चार पाच सहा, ओके, एक दोन तीन चार पाच सहा, ओके, हे तुम्हाला पर्टिक्युलरली बॉन्ड लाईन फॉर्म्युलानं काढायचं. आता ह्या पेंटेन आणि ह्या सायक्लो कॅरेक्टर मध्ये एक असा उभा आहे मिथाईल ग्रुप टाकायचा, तसंच ह्या इथं एक मिथाईल ग्रुप टाकायचा, कुणाच्या, दोन सायक्लोहेक्सेन जो सगळा बेसिक युनिट आहे तिथं. आता तुम्ही लक्षात घ्या, इथं जो डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, पहिला जो दोन सायक्लोहेक्सेन काढल्या त्यातल्या डाव्या बाजूच्या इथं सायक्लोहेक्सेनला एक डबल बॉन्ड कॅरेक्टर काढा आणि इथं तुम्ही एच ओ ग्रुप टाका, म्हणजेच स्टेरॉल्स होतील, कोलेस्ट्रॉल होईल. म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, पहिल्यांदा बेन्झिन दोन सायक्लोहेक्सेन काढायचं, त्या सायक्लोहेक्सेन वरती एक सायक्लोहेक्सेन, त्या सायक्लोहेक्सेनला एक पेंटेन काढायचा, म्हणजेच तुमचं सायक्लो पेंटॅनो पर हायड्रॉक्सी फेनॉन्थ्रेन नावाचा स्टेरॉइड डिराइव्ड होतो. मग जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं जर स्ट्रक्चर बघायचं असेल तर जो पेंटेन आहे, सायक्लो पेंटेन आहे, त्याला बॉन्ड लाईन एक दोन तीन चार पाच सहा हे बॉन्ड लाईन काढा. सायक्लोपेंटेन आणि सायक्लोहेक्सेन वरच्या बाजूच्या ह्याला एक मिथाईल ग्रुपची दांडी टाका, तसंच बेन्झिन मध्ये टाका, म्हणजेच सायक्लोहेक्सेन मध्ये दोन सायक्लोहेक्सेन जो लोअर पार्ट मध्ये आहे ते टाका, आणि जो उजव्या बाजूचा सायक्लोहेक्सेन आहे, जो उजव्या बाजूचा सायक्लोहेक्सेन आहे तिथं डबल बॉन्ड कॅरेक्टर द्या आणि उजव्या बाजूला मेटा पोझिशनला एच ओ ग्रुप टाका. आता तुमचा जो पुढचा पार्ट येणार आहे ज्याला आपण टेस्टेरॉन म्हणतो, आता ह्या टेस्टेरॉनला काय करायचं राजानो हे बघा तुम्ही. टेस्टेरॉन हे जर काढायचं झालं तर आपल्याला टेस्टेरॉनचं स्ट्रक्चर काढायचं झालं तर लक्षात घ्या, हा तुमचा पहिल्यांदा हा पुसून टाकायचा, ओके, आणि सायक्लोपेंटेन वरती हा ओ एच ग्रुप फक्त लिहायचा. काय लिहायचा? सायक्लोपेंटेन वरती ओ एच ग्रुप लिहायचा, बाकीचं हे ऍज इट इज, फक्त हा जो डबल बॉन्ड आहे तो इथं घ्यायचा आणि इथं डबल बॉन्ड ओ ग्रुप टाकायचा, म्हणजेच टेस्टेरॉनचं स्ट्रक्चर झालं. म्हणजेच इथं स्टेरॉइड्स विच इज डिराइव्ड फ्रॉम सायक्लोपेंटॅनो पर हायड्रॉक्सी फेनॉन्थ्रेन ह्याचं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता सगळ्यात महत्वाचा जो कॅरेक्टर आहे, आपण म्हटलं की इट इज फॅट्स ऑर लिपिड्स दे आर नथिंग बट टॅग ट्राय असाइल ग्लिसरॉल, ज्याच्यामध्ये फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल यांचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं, त्याला आपण टॅग म्हणतो, हे लक्षात घ्या. आता हे आपण टॅग बघत असताना, म्हणजे ट्राय असाइल ग्लिसरॉल बघत असताना, सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर आहे, जे आपण स्टेरॉल्स बघितलं, जे सिम्पल लिपिड्स मध्ये येतं, त्या सिम्पल लिपिड्स मधल्या असेल किंवा टेस्टेरॉन असेल किंवा जो स्टेरॉइड न्यूक्लियस आहे तो आपण जर बघितला तर स्टेरॉल्स हा एक्झिस्ट इन फ्री कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो, म्हणजे तो फ्री स्टेरॉल्स असतो किंवा इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड्स म्हणून असतो. फ्री स्टेरॉल्स किंवा इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड, म्हणजेच तुमचं कोलेस्टेरॉल आणि लॅनोस्टेरॉल हे बघायला मिळतं अॅनिमल्समध्ये. कोलेस्टेरॉल आणि लॅनोस्टेरॉल हे अॅनिमल्समध्ये बघायला मिळतं आणि प्लांटमध्ये आपल्याला सिटोस्टेरॉल हे नावाचं कॅरेक्टर बघायला मिळतं. तसंच टर्पिन्स हे जे आहे, ज्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड आयसोप्रिन्स युनिट आहे, आयसोप्रिन्स युनिट आहे. मग हे आयसोप्रिन्स युनिट म्हणजे काय? सी एच टू डबल बॉन्ड सी सी एच थ्री, इथं सी एच डबल बॉन्ड सी एच थ्री, म्हणजे टू मिथाईल वन थ्री ब्युटाडाईन, ओके, म्हणजे हा वन टू थ्री फोर वन थ्री, म्हणजेच टू मिथाईल वन थ्री ब्युटाडाईन, हे तुम्हाला स्ट्रक्चर जे येतं ते आयसोप्रिन्स आहे, ते इट इज नथिंग बट अ सिम्पल लिपिड्स हे कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि मग हे आपल्याला सिम्पल लिपिड्स मधला जो टर्पिन्स कॅरेक्टर आहे, जे टर्पिनॉइड्स आहेत, दे आर डिराइव्ड फ्रॉम
पर्टिक्युलरली जेरिनॉल मेंथॉल और व्हिटॅमिन ए पासून आपल्याला तयार होतात. तसंच प्रोस्टाग्लँडिन, आता प्रोस्टाग्लँडिन्स मध्ये जर 5 मेंबर्ड रिंग्स बघायला मिळते आणि इट कॅन बी डिटेक्टेड फ्रॉम बॉडी टिश्यूज पासून प्रोस्टाग्लँडिन हे आपल्याला डिटेक्ट करता येतं, एवढं लक्षात ठेवा. आता पुढचा येतो कॉम्प्लेक्स लिपिड्स. कॉम्प्लेक्स लिपिड्स म्हणजे हा लिपिड्स, कॉम्प्लेक्स लिपिड्स म्हणजे टॅग. हा कॉम्प्लेक्स लिपिड्स अंडर गोज अ हायड्रोलिसिस. ही सुद्धा इस्टरिकल लिंकेजेस आहे. इट इज अ इस्टरिकल लिंकेज, इस्टरिकल लिंकेज विच अंडर गोज अ हायड्रोलिसिस. ओके, अँड पर्टिक्युलरली हे ट्राय टॅग असतात, ट्राय ग्लिसराइड्स आहेत, जे ट्राय असाईल ग्लिसरॉल असतात, म्हणजे त्याला टॅग म्हणतात. ट्रॅग ग्लिसराइड्स असतात, ते हायड्रोलिसिस होतात आणि हे टॅग आपल्याला अॅनिमल्स मध्ये आणि प्लांट मध्ये सुद्धा बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हे टॅगच ज्यावेळेला तुम्ही हायड्रोलिसिस करता त्यावेळेला ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड्स, हायर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स म्हणजे स्पाल्मिटिक, स्टेरिक, ओलिक, लिन ओलिक असे आपल्याला फॅटी ऍसिड्स बघायला मिळतात. मग तो आर C17H35 असेल किंवा C17H31 असा पण असू शकेल, हे लक्षात ठेवा. हे मिक्सचर्स असतात, पर्टिक्युलरली हे अल्काइल ग्रुप जो आहे सेम असेल किंवा डिफरंट असेल. आता ह्यामध्ये हे जे लिपिड्स आहेत, जे आपल्याला कॉम्प्लेक्स लिपिड्स म्हणतो, जे हायड्रोलिसिस मध्ये जातात. लिपिड्स विच ऑन अ हायड्रोलिसिस, कुणाबरोबर? तर वॉटर बरोबर ज्या वेळेला हायड्रोलिसिस मध्ये जातात त्यावेळेला ग्लायकोलिपिड्स आणि लायपोलिपिड्स असे दोन फॅक्टर तयार करतात. आता ग्लायकोलिपिड्स म्हणजेच काय? ग्लुकोज किंवा गॅलॅक्टोज म्हणजेच कार्बोहायड्रेट्स विच इज अटॅच टू द लिपिड्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लायकोलिपिड्स. म्हणजे ज्या वेळेला हे फॅटी ऍसिड्स हायड्रोलिसिस मध्ये जातात त्यावेळेला ग्लायकोलिपिड्स किंवा लायपोलिपिड्स असे दोन कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. ग्लायकोलिपिड्स मध्ये आपल्याला ग्लुकोज किंवा गॅलॅक्टोज हे कॅरेक्टर बघायला मिळतं आणि हे पर्टिक्युलरली सिम्पल ग्लायकोलिपिड्स हे असतात, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला सेरिब्रोसाइड्स हे पण तयार होतं आणि सेरिब्रोसाइड्स म्हणजेच नथिंग बट गॅलॅक्टो सेरिब्रोसाइड्स, म्हणजे गॅलॅक्टोज जो आहे त्याच्यापासून गॅलॅक्टो सेरिब्रोसाइड किंवा ग्लुकोजच ग्लुकोज सेरिब्रोसाइड्स हे असे तयार होतात, हे लक्षात ठेवा. प्लांट मध्ये ग्लायकोलिपिड्स असतात जे आपल्याला शुगर ग्रुप म्हणून ओळखला जातो, तो शुगर ग्रुप गॅलॅक्टोजचा असतो, हे लक्षात ठेवा. तसंच पुढचा पार्ट येतो फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्स मध्ये काय होतं? टू हायड्रॉक्सिल ग्रुप्स हे प्रेझेंट्स असतात. ज्या वेळेला इस्टरिफिकेशन मध्ये जातं त्यावेळी टू हायड्रॉक्सिल ग्रुप्स असतात, हे लक्षात ठेवा. आणि एका ग्रुपला फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो किंवा फॉस्फरिक ऍसिड ग्रुप अटॅच असतो, हे लक्षात ठेवा. आणि तो पर्टिक्युलरली सिम्पल ऑर्गॅनिक ग्रुप फॉस्फरिक ऍसिड हा पर्टिक्युलरली ओएच ग्रुप ऑफ ग्लिसरॉलला अटॅच असतो, हे लक्षात ठेवा. ह्याचं एक्झाम्पल येतं लेचिन, म्हणजे LECITHIN लेचिन असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. आता वॅक्सेस जे सिक्रेटेड बाय प्लांट्स असतील किंवा अॅनिमल्स असतील, दे आर लॉंग चेन ऑफ इस्टर्स. ते लॉंग चेन ऑफ इस्टर्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे वॅक्स जे आहेत अॅनिमल मध्ये, म्हणून मी मगाशी सांगितलं पानांचं उदाहरण सांगितलं, किंवा अॅनिमल्सच्या कधीवर स्किनवरती पाणी टिकत नाही, मग तुम्ही म्हैस बघा धुताना किंवा गाय बघा धुताना किंवा कुठलाही पक्षी बघा, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येत नाही, हा लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. प्लांट्स अँड अॅनिमल्स ह्यामध्ये आपल्याला हे वॅक्स सिक्रेटेड होतात, ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये इस्टरिक लॉंग इस्टरिक कार्बोक्सिलिक ऍसिडची चेन बघायला मिळते, हे लक्षात घ्या. मग आता पुढचा पार्ट येतो, व्हॉट डू यू मीन बाय फॅट्स अँड व्हॉट डू यू मीन बाय ऑइल्स. आता फॅट्स म्हणजे काय आहे बघा, ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल, ओके, ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. आता हा जो अल्काइल ग्रुप आहे हा जर C17H35 न तुम्ही घेतला तर तुम्हाला फॅट्स तयार होईल. ट्राय इस्टर्स, ओके, ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अ हायर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, म्हणजेच हे फॅट्स होतात, ओके, सॅच्युरेटेड पाहिजेत, म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, हे लक्षात घ्या. आता जर ह्या अल्काइल ग्रुप म्हणजेच अल्काइल ग्रुप मध्ये जर ऑइल म्हणजे काय हे जर बघितलं तर ऑइल्स आर ऑल्सो ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. मग अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मध्ये काय येईल? C17
ओके याच्या ऐवजी C17H31 ओके C17H31 और C17H33 हे आपल्याला अटॅच होतात आणि मग आपल्याला काय बघायला मिळतं ऑइल्स बघायला मिळतात म्हणजे ट्राई इस्टर्स ऑफ अ ग्लिसरॉल विथ अ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड इज नथिंग बट इस्टर अँड ट्राई इस्टर्स ऑफ अ ग्लिसरॉल विथ अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स म्हणजे ऑइल्स होय हे लक्षात ठेवा आता इस्टर्स कसे आहेत हे आपल्याला ट्राई इस्टर्स ऑफ अ ग्लिसरॉल विथ अ हायर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि ऑइल्स हे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचे ट्राई इस्टर्स ऑफ अ ग्लिसरॉल आहेत हे आपण पहिला पॉइंट डिफरन्स मध्ये बघितला दुसरा फॅट्स दे आर सॉलिड ऍट अ रूम टेम्परेचर आणि ऑइल दे आर लिक्विड ऍट अ रूम टेम्परेचर तुमच्या घरातले सगळे ऑइल्स बघा खोबरेल त्यापासून सगळे दे आर ऍट अ रूम टेम्परेचर परंतु तुम्ही घरातून आणल्या बाहेरून जे अमूल बटर वगैरे जे आणता ना फॅटी कॅरेक्टर ते सगळं जर बघितलं तर सॉलिड कॅरेक्टर्स मध्ये असतात हे लक्षात ठेवा फॅट्स हॅव अ हायर मेल्टिंग पॉइंट ऑइल हॅव अ लोअर मेल्टिंग पॉइंट ओके फॅट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल सोर्सेस लाईक शीप अँड कॅटल आणि ऑइल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम अ प्लांट सोर्स हे लक्षात ठेवा सीड अँड नट्स पासून तयार होतात फॅट्स कॅनॉट बी हायड्रोजिनेटेड कारण का फॅट्समध्ये सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे आणि ऑइल्स दे कॅन बी अ हायड्रोजिनेटेड म्हणजेच ऑइल्सचं हायड्रोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ अ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ अ निकेल त्यालाच आपण हायड्रोजिनेशन म्हणतो आणि आपल्याला जे डालडा तयार होतं ते ऑइल पासून जो डालडा होतो त्या प्रोसेसला हायड्रोजिनेशन कॅरेक्टर म्हणतात हे लक्षात ठेवा फॅट्समध्ये पर्टिक्युलरली कॅलोरिफिक व्हॅल्यू ही जास्त असते हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे आणि ऑइल्समध्ये लो कॅलोरिफिक व्हॅल्यू हे आपल्याला बघायला मिळतं म्हणून ऑइल अँड फॅट्समध्ये जर तुम्ही बघितलं ट्रायइस्टर्स विथ सॅच्युरेटेड हि तर ट्रायइस्टर्स ऑफ अ अनसॅच्युरेटेड बघायला मिळते ऑइल आर ऑइल जे आहेत पर्टिक्युलरली लिक्विड ऍट अ रूम टेम्परेचर फॅट्स जे आहेत ते जर तुम्ही बघितलं दे आर सॉलिड ऍट अ रूम टेम्परेचर हे फॅट्स दे कॅनॉट बी हायड्रोजिनेटेड आणि ऑइल्स दे कॅन बी हायड्रोजिनेटेड आणि मग कॅलोरिफिक व्हॅल्यू बद्दल मी तुम्हाला सांगितलं आता काय काय इम्पॉर्टंट फॅट्स जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे टॅलो नावाचा फॅट्स आहे तो आपल्याला काऊ किंवा शीप पासून तयार होतो ओके टॅलो नावाचा फॅट्स TALOW टॅलो हा काऊ किंवा शीप मध्ये बघायला मिळतो आणि त्यामध्ये ओलिन आणि स्टेरिन हे कंपोनंट असतात ओलिन आणि स्टेरिन पुढे लार्ड हा पर्टिक्युलरली पीग पासून म्हणजे जे पांढरे डुकर असतात ना पांढरे डुकर त्याच्यापासून लार्ड बघायला मिळतं त्यामध्ये सुद्धा ओलिन आणि स्टेरिन असतं पुढे बटर फॅट विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम पाल्मिटिक स्टेरिक ऍसिड मायरिस्टेरिक ऍसिड पासून बटर फॅट तयार होतं आणि मिल्क फॅट ज्याला आपण कॅप्रॉइक ऍसिड पासून म्हणतो ज्याला कॅप्रॉइक म्हणजेच कॅपर ओके म्हणजेच मिल्क कुणाचं गोटचं मिल्क त्याच्यामध्ये आपल्याला जे फॅट असतं ते कॅप्रॉइक ऍसिड मध्ये बघायला मिळतं हे लक्षात ठेवा टॅलो लार्ड बटर फॅट आणि मिल्क फॅट हे कॅरेक्टर्स येतात हे लक्षात ठेवा आता ऑइलमध्ये जर तुम्ही बघितलं डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळं आपल्याला इरेग्युलर पॅटर्न ऑफ अ कार्बन कार्बन लिंकेजचा बघायला मिळतो आणि त्यामुळं बेंट टाईप स्ट्रक्चर येऊ शकतं झिगझॅग मोशन मध्ये झिगझॅग कॅरेक्टर्स ऑफ ऑइल्स मध्ये आणि त्यामुळं बॉन्ड हा वीक होतो म्हणून ऑइल हा लिक्विड ऍट अ रूम टेम्परेचर आहे परंतु फॅट्समध्ये सॅच्युरेटेड कॅरेक्टर आहे सिंगल बॉन्ड न बॉन्डिंग असल्यामुळं देअर इज नो पर्टिक्युलरली क्लोज पॅकिंग बघायला मिळतं आणि क्लोज पॅकिंगमुळं आणि सिंगल बॉन्ड कॅरेक्टरमुळं त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली सॉलिड कॅरेक्टर्स बघायला मिळतात आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण फंक्शन्स ऑफ अ लिपिड्स म्हणतो तर पहिल्यांदा फंक्शन्स ऑफ अ लिपिड्स मध्ये तुम्ही लक्षात घ्या फूड एनर्जी स्टोरेज म्हणजे फूड एनर्जी स्टोरेज इन द फॉर्म ऑफ अ फॅट अँड ऑइल्स मध्ये आपण करतो दॅट इज अ पहिलं फंक्शन येतं दुसरं जे आपण सांगितलं मगाशी ग्लायकोलिपिड्स आर अ कॉम्पोनंट्स ऑफ अ सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेनचा ग्लायकोलिपिड्स हा पर्टिक्युलरली कॉम्पोनंट आहे हे लक्षात ठेवा दे पर्टिक्युलरली हे फॅट्स अँड ऑइल्स दे आर ऑकर इन अ बॅक्टेरियल
सेल मध्ये बघायला मिळतात. इन अ प्लांट्स ग्लायकोलिपिड्स आपल्याला क्लोरोप्लास्ट हा नावाचा ग्लायकोलिपिड्स बघायला मिळतो. सेरिब्रोसाइट्स हा जर तुम्ही बघितला तर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये किंवा न्यूरल टिश्यूज मध्ये किंवा अबंडंट इन अ मायलिन शीथ ऑफ अ न्यूरॉन्स, अबंडंट इन अ मायलिन शीथ ऑफ अ न्यूरॉन्स प्लाझ्मा मेम्ब्रेन न्यूरल टिश्यूज मध्ये. सेरिब्रोसाइट्स दॅट इज अॅनिमल ग्लायकोलिपिड्स, सेरिब्रोसाइट्स दॅट इज अॅनिमल ग्लायकोलिपिड्स हे आपल्याला बघायला मिळतात. प्लांट मध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट मध्ये आपल्याला ग्लायको लिपिड्स हे बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. फॉस्फोलिपिड्स आर मेजर कॉम्पोनंट ऑफ अ सेल मेम्ब्रेन, फॉस्फोलिपिड्स हे मेजर कॉम्पोनंट आहेत सेल मेम्ब्रेनचे. आता तुम्हाला माहिती आहे वॅक्स प्रोव्हाइड पर्टिक्युलरली वॉटर प्रूफिंग कॅरेक्टर देतं बॉडी सर्फेसला, ओके ते रिपेल करतं कुणाला पर्टिक्युलरली वॉटरला रिपेल करतं आणि प्रोटेक्टिव्ह कोटिंग आहे कशामध्ये, लिव्ज मध्ये, फ्रुट्स मध्ये, अॅनिमल्स मध्ये, ओके फिदर ऑफ अ बर्ड्स मध्ये, ओके हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट प्रोटेक्शन करतो फ्रॉम वॉटर, ओके तो वॅक्स कॅरेक्टर आहे, व्हायटल वॉटर प्रूफिंग कॅरेक्टर येतं. पुढे स्टेरॉइड्स विच इन्क्लूड्स द हॉर्मोन्स, ज्याच्यामध्ये आपण सेक्स हॉर्मोन्स बाइल ऍसिड्स म्हणतो त्यामध्ये डायजेशन ऑफ अ फूड इंटेस्टाइन ऑफ अ कोलिक ऍसिड हे आपल्याला कॅरेक्टर्स बघायला मिळतात. ते फंक्शन्स ऑफ अ लिपिड्स म्हणून आपल्याला बघायला मिळतं कारण का बाइल ऍसिड विच इज हेल्पफुल इन अ डायजेशन आणि ह्या बाइल्स मध्ये बाइल ऍसिड मध्ये कोलिक ऍसिड हे बघायला मिळतं. तसंच टर्पिन्स, टर्पिन्स हे सुद्धा लिपिड्स आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए ई के आणि फायटॉल हे बघायला मिळतात. बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी हे मध्ये ह्या व्हिटॅमिन्सचा रोल असतो, तो ग्रोथ आणि मेंटेनन्स करता व्हिटॅमिन्स यूज केलं जातं. तसंच प्रोस्टाग्लँडिन हा सुद्धा लिपिड्स आहे जो आपल्याला सिम्पल लिपिड्स कॅरेक्टर्स बघतो, त्या सिम्पल लिपिड्स कॅरेक्टर्स मध्ये जर ब्लड प्रेशर लोअर असेल किंवा ब्लड प्लेट्स अग्रिगेट होत असतील तर त्याचं क्लॉटिंग करणं किंवा पर्टिक्युलरली गॅस्ट्रिक सिक्रेशन करणं, स्टिम्युलेशन करणं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ पर्टिक्युलरली युटरसचं जे कॉन्ट्रॅक्शन केलं जातं ड्युरिंग द चाइल्ड बर्थ त्यामध्ये हा प्रोस्टाग्लँडिन हा महत्वाचा कॅरेक्टर असतो हे लक्षात ठेवा. म्हणजे ब्लड प्रेशर रिड्यूस करण्याकरता प्रोस्टाग्लँडिन आहे, प्लेटलेट म्हणजे ब्लड प्लेटलेट्स अॅग्रिगेट क्लॉटिंग करण्याकरता प्रोस्टाग्लँडिनचा यूज होतो, गॅस्ट्रिक सिक्रेशनमध्ये प्रोस्टाग्लँडिन हा महत्वाचा कॉम्पोनंट आहे आणि युटेरसचं युटेरिन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग द चाइल्ड बर्थ ह्याच्यामध्ये प्रोस्टाग्लँडिनचं रिलीज हे महत्वाचं कॅरेक्टर येतं. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण स्टेरॉल्स म्हणतो. आता स्टेरॉल्स हे तुम्हाला सांगितलं की सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफेनॉन्थ्रिनचा डेरिव्हेशन असतं, त्यामध्ये स्टेरॉल्स बाइल ऍसिड आणि सेक्स हॉर्मोन्स बघायला मिळतात. व्हिटॅमिन डी हा सुद्धा पार्ट ऑफ द स्टेरॉइड्स आहे. स्टेरॉइड्स मध्ये फ्री स्टेरॉल्स हे आपल्याला बघायला मिळतात, त्यामध्ये अॅनिमल स्टेरॉल्स ज्याला आपण झू स्टेरॉल्स म्हणतो, कोलेस्ट्रॉल आणि लॅनोस्टेरॉल. प्लांट मध्ये फायटोस्टेरॉल म्हणजे ज्याला सिटोस्टेरॉल्स म्हटलं जातं, फंगल स्टेरॉल म्हणजे फंगल स्टेरॉल्स म्हणजे जे फंगस कॅरेक्टर तयार होतात त्याला फायटोस्टेरॉल्स असं म्हटलं जातं, किंवा मायकोस्टेरॉल्स नॉट फायटोस्टेरॉल मायकोस्टेरॉल्स म्हटलं जातं फंगलला. आणि टेस्टेरॉन आणि एंडेस्टेरॉन ज्याला आपण अँड्रोजन म्हणतो जे सेक्स हॉर्मोन्स असतात त्याच्यामध्ये हे स्टेरॉल्स बघायला मिळतात. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण टर्पिन्स म्हणतो. आता टर्पिन्स मी सांगितलं व्हिटॅमिन ए ई अँड के किंवा फायटॉल मध्ये हे टर्पिन्स बघायला मिळतात, जे आपल्याला इसेन्शियल ऑइल सिक्रेटेड बाय द ग्लँड्स इन अ सर्टन अरोमॅटिक प्लांट्स, सर्टन अरोमॅटिक प्लांट्स हे पर्टिक्युलरली इसेन्शियल ऑइल सिक्रेट करतात. ते ऑइल्स कुठले तर मायरिसिन ज्याला आपण ऑइल ऑफ अ बे बेरी म्हणतो, किंवा लिमोनाइन ऑइल ऑफ अ लेमन, बीटापायनिन ऑइल ऑफ अ टर्पेंटाइन, जेरिनॉल ऑइल ऑफ अ रोज, मेंथॉल पेपरमिंट, जिंजीबेरिन ऑइल ऑफ अ जिंजर, कॅरोफायलिन ऑइल ऑफ अ क्लोव्ह आणि स्क्वालिन शार्क लिव्हर ऑइल. पुन्हा सांगतो हे जे व्हिटॅमिन ए ई के अँड फायटॉल ह्याच्यामध्ये जे टर्पिन्स आहेत हे पर्टिक्युलरली टर्पिन्स हे मेन कॉन्स्टिट्युअंट जे आहेत ते ऑइल सिक्रेटेड बाय अ प्लांट्स, ऑइल जे सिक्रेटेड बाय अ प्लांट्स केले जातात ते अरोमॅटिक कॅरेक्टर्स मध्ये असतात. म्हणजे अरोमॅटिक प्लांट, अरोमॅटिक म्हणजे विच विल गिव्ह अ प्लेझंट फ्लेवर, प्लेझंट स्मेल जे देतात ते अरोमॅटिक प्लांट. ते कुठले मायरिसिन, मायरिसिन म्हणजेच एम वाय आर सी ई एन ई ज्याला आपण ऑइल ऑफ अ बे बेरी म्हणतो.
पुढे लिमोनाइन ऑइल ऑफ लेमन, पुढे बीटा पाइनिन ऑइल ऑफ टर्पेंटाइन, जेरिनॉल ऑइल ऑफ रोज, मेंथॉल पेपरमिंट, जिंजिबेरिन ऑइल ऑफ जिंजर, कॅरोफाइलिन ऑइल ऑफ क्लोव्ह अँड स्क्वालिन ऑइल ऑफ शार्क लिव्हर, हे लक्षात ठेवा. मग बघाशी मी तुम्हाला सांगितलं 1,3-butadiene 2-methyl 1,3-butadiene हे आपल्याला टर्पिन्सचं मेजर स्ट्रक्चर आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या स्ट्रक्चर्स मध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहेत, जर नंबर ऑफ कार्बन 10 आहेत 15 आहेत 20 आहेत 30 आहेत 40 आहेत ओके, असे नंबर ऑफ कार्बन म्हणजे ह्या लिंक मध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहेत ह्या लिंक पासून तयार होतात. जर कार्बन 10 असतील तर त्याला मोनोटर्पिन्स म्हणतात. नंबर ऑफ कार्बन 10 असतील टर्पिन्स मध्ये तर त्याला मोनोटर्पिन्स म्हणतात. आणि त्याचं एक्झाम्पल येतं अल्फा फेर अँड्रीन. काय येतं नाव? अल्फा फेर अँड्रीन. हे लक्षात ठेवा, युकलिप्टस ऑइल मध्ये असतं मोनोटर्पिन्स. ओके, मोनोटर्पिन्स म्हणजेच नंबर ऑफ कार्बन 10 असतात. 15 असेल सर सेस्क्वा टर्पिन्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? सेस्क्वा टर्पिन्स. तर त्याला एप्सिसिस ऍसिड हे एक्झाम्पल आहे. एप्सिसिस ऍसिड हे एक्झाम्पल आहे ज्याला सेस्क्वा टर्पिन्स म्हणतात. जर कार्बन नंबर 20 असतील तर डाय टर्पिन्स म्हणतात. सेम ब्रीन हे त्याचं एक्झाम्पल येतं. 30 असेल तर ट्राय टर्पिन्स म्हणतात, त्याला स्क्वालिन हे एक्झाम्पल आहे. आणि 40 असतील तर टेट्रा टर्पिन्स म्हणतात, ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन जे गाजरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे लक्षात. आता मगाशी आपण सगळं एन्झाईम्स हे कॅरेक्टर्स बघितलेलं होतं. ओके, थोडासा प्रॉब्लेम आला होता ह्याच्याकरता. ओके, त्यामुळे आपलं थोडंसं डिसकंटिन्युएशन मध्ये झालं. पुढचा जो पार्ट येतो एन्झाईम्स नंतर, हा हार्मोन्स कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. आता हार्मोन्स हा जर तुम्ही फॅक्टर घेतला, ओके, हार्मोन्स हा जर तुम्ही फॅक्टर जर बघितला तर हार्मोन्स ह्या कॅरेक्टर्समध्ये, हे हार्मोन्स दे आर ऑल्सो अ बायोमॉलिक्युल्स ओके विच कंटेन्स अ प्रोटीन. म्हणजेच हार्मोन्स मध्ये आपल्याला सुद्धा प्रोटीनच बघायला मिळतात. अँड दीज हॉर्मोन्स आर सिक्रेटेड बाय ॲनिमल ॲज वेल ॲज अ प्लांट इन अ स्मॉल अमाऊंट अँड दे कंट्रोल्ड द पर्टिक्युलरली ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ह्यामध्ये आपल्याला म्हणजे ॲनिमल आणि प्लांट्स मधल्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, ह्या कंट्रोल्ड करणारा पार्ट म्हणजेच हार्मोन्स होय. हार्मोन्स दे आर सिक्रेटेड, इट इज अ बायोमॉलिक्युल्स विच कंटेन्स अ प्रोटीन अँड विच कॅन पर्टिक्युलरली सिक्रेटेड बाय अ ह्युमन बॉडी ऑर अ प्लांट थ्रू अ डक्टलेस ग्लँड. डक्टलेस ग्लँड म्हणजेच त्याला एंडोक्राईन ग्लँड म्हणतात. डक्टलेस ग्लँड म्हणजेच एंडोक्राईन ग्लँड. हार्मोन हा सिक्रेट होतो बायोमॉलिक्युल्स विच इज मेनली कंपोज्ड ऑफ अ प्रोटीन मॉलिक्युल. ओके, प्रोटीन मॉलिक्युल ह्याचा पासून ते बनवलेले जातात, हे लक्षात ठेवा. दोन्ही पर्टिक्युलरली प्लांट ऍज वेल ऍज अ ह्युमन बॉडी दे आर गोइंग टू सिक्रेटेड दिस हॉर्मोन अँड विच इज अ युजफुल पर्टिक्युलरली इन अ व्हेरियस मेटॅबोलिझम कॅरेक्टर्स मध्ये युजफुल होतं. म्हणजे व्हेरियस मेटॅबोलिक प्रोसेस मध्ये हे हॉर्मोन्स युजफुल होतात आणि हे हॉर्मोन्स ब्लड स्ट्रीम मध्ये एंटर करतात थ्रू एंडोक्राईन ग्लँड. एंडोक्राईन ग्लँड म्हणजेच डक्टलेस ग्लँड होय, हे लक्षात ठेवा. अँड दीज पर्टिक्युलरली हॉर्मोन्स दे आर ट्रान्सपोर्टेड थ्रू अ ब्लड फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू अनादर पार्ट ऑफ द बॉडी, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला हॉर्मोन्स हा इम्पॉर्टंट आहे. हा हॉर्मोन्स एंडोक्राईन ग्लँड, एंडोक्राईन ग्लँड, डक्टलेस ग्लँड, इट इज अ बायोमॉलिक्युल्स म्हटलं जातं हॉर्मोन्सला. हॉर्मोन्स इट इज नथिंग बट अ बायोमॉलिक्युल्स विच इज मेनली कंपोज्ड ऑफ अ प्रोटीन कॅरेक्टर. ओके, अँड विच कॅन सिक्रेटेड बाय अ बॉडी पर्टिक्युलरली ह्युमन ऍज वेल ऍज अ प्लांट. दे आर सिक्रेटेड थ्रू अ डक्टलेस ग्लँड ज्याला आपण एंडोक्राईन ग्लँड म्हणतो. स्मॉल अमाऊंट मध्ये ते हार्मोन्स सिक्रेट होतात आणि व्हेरियस मेटॅबोलिक प्रोसेस मध्ये ते पार्ट घेतात आणि ते व्हेरियस मेटॅबोलिक प्रोसेस कंट्रोल करतात,
हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर हॉर्मोन्सचं आहे, हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि इट इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन एंड टू अनादर एंड ऑफ द बॉडी थ्रू अ ब्लड आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून हार्मोन्स काय आहेत, इट इज एंडोक्राइन ग्लँड ज्याची दॅट इज सिक्रेटेड, हार्मोन्स आर अ सिक्रेटेड बाय अ एंडोक्राइन ग्लँड. ओके, दे आर डिराइव्ड फ्रॉम अमिनो ऍसिड्स, दे आर डिराइव्ड फ्रॉम अमिनो ऍसिड्स ऑर दे कंटेन्स अ पेप्टाइड लिंकेज. ओके, सेकंड हार्मोन्स दे आर डिफ्युजिबल इन कॅरेक्टर अँड दे हॅव अ लो मॉलेक्युलर वेट अँड अफेक्ट द बायोलॉजिकल प्रोसेस. ते लो मॉलेक्युलर वेट मध्ये असतात आणि बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजेच व्हेरियस मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये ते पार्ट घेतात, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ ऍड्रेनलिन अँड नॉन ऍड्रेनलिन हे दोन्ही हॉर्मोन्स डिराइव्ड फ्रॉम अमिनो ऍसिड्स होतात आणि हे टू हॉर्मोन्स पर्टिक्युलरली दे आर गोइंग टू एनहान्स द फंक्शन ऑफ सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम इन्क्रीज करायचं, त्यावेळेला ग्लुकोज लेवल इन ब्लड मध्ये ही वाढवली जाते किंवा मसल्स मध्ये लॅक्टिक ऍसिडचा पर्टिक्युलर लेवल वाढवली जाते, ते ऍड्रेनलिन किंवा नॉन ऍड्रेनलिन कमी होणे किंवा जास्त होणे, लेवल कमी करणे किंवा जास्त करणे, नॉन ऍड्रेनलिन आणि ऍड्रेनलिन हे आपल्याला केले जातात, हे लक्षात ठेवा. तसंच थायरॉक्झिन, थायरॉक्झिन नावाचं जे आपल्याला हॉर्मोन्स आहे हे सिक्रेट केल्यानंतर पर्टिक्युलरली ते थायरॉइड ग्लँड्स मध्ये सिक्रेट होतं. रेट ऑफ एनर्जी एक्सचेंज अँड कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन ह्याच्यावरती कंट्रोल थायरॉक्झिन करतं. रेट ऑफ एनर्जी एक्सचेंज अँड कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन हे केलं जातं. तसंच तुम्हाला इन्शुलिन माहिती आहे, विच इज सिक्रेटेड बाय अ पॅनक्राइज, तो पेप्टाइड हार्मोन्स आहे, दे कंट्रोल करतं मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स, हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा. तसंच सेक्स हॉर्मोन्स जे आहे प्रोड्यूस फ्रॉम ओव्हरीज इन अ फिमेल्स, ज्याला आपण इस्ट्रोजन्स आणि प्रोजेस्टेरॉन्स म्हणतो, आणि टेस्टीज मध्ये मेल्स मध्ये अँड्रोजन्स नावाचे जे सेक्स हॉर्मोन्स आहेत ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन डेव्हलपमेंट हे रिस्पॉन्सिबल होण्याकरता हे सेक्स हॉर्मोन्स हे महत्वाचे कॅरेक्टर्स येतात, हे लक्षात ठेवा. मेल अँड फिमेल्स मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे फिमेल मध्ये आणि अँड्रोजन हा मेल मध्ये कॅरेक्टर्स येतात, हे लक्षात ठेवा. आणि हे हॉर्मोन्स सिक्रेटेड विथ स्मॉल अमाऊंट कॅरेक्टर्स मध्ये येतात, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट होय. पुन्हा एकदा सांगतो, हॉर्मोन्स दे आर सिक्रेटेड थ्रू अ एंडोक्राइन ग्लँड विच इज पर्टिक्युलरली डक्टलेस ग्लँड. ओके, हे बायोलॉजिकल बायोमॉलिक्युल्स आहेत जे पर्टिक्युलरली दे आर कंपोज्ड ऑफ अ प्रोटीन म्हणजेच अल्फा अमिनो ऍसिड्स पासून किंवा पेप्टाइड लिंकेज पासून दे आर कंपोज्ड, दे आर सिक्रेटेड इन अ स्मॉल अमाऊंट मध्ये ते सिक्रेट होतात आणि व्हेरिएबल मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये किंवा बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये ते पार्टिसिपेट होतात आणि ते बॉडी फंक्शन, व्हायटल बॉडी फंक्शन रेग्युलेट करतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्टिक्युलरली ऍड्रिनलिन नॉन ऍड्रिनलिन सारखे हॉर्मोन्स हे अमिनो ऍसिड पासून डिराईव्ह केले जातात, ते आपल्याला ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवली जाते ब्लडमध्ये ते बघतात, किंवा तसंच लॅक्टिक ऍसिड मसल्स मध्ये त्याची लेवल हे आपल्याला बघायला मिळते. कुणामुळं? ऍड्रिनलिन नॉन ऍड्रिनलिनमुळे. थायरॉक्झिन नावाचं जे हॉर्मोन्स आहे ते थायरॉइड ग्लँड थ्रू सिक्रेटेड होतं, ते नेक रिजन मध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि रेट ऑफ एनर्जी एक्सचेंज, जो एनर्जी एक्सचेंजचा रेट आहे तो कंट्रोल्ड केला जातो, कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन हे सुद्धा कंट्रोल केलं जातं. पुढचा इन्शुलिन सिक्रेटेड बाय अ पॅनक्रियाज, हे पेप्टाइड हॉर्मोन्स आहे, हे मेटाबॉलाइज करतं कार्बोहायड्रेट्सला आणि ग्लायकोजन टू ग्लुकोज आणि ग्लुकोज टू ग्लायकोजन हे कॅरेक्टर्स मेंटेन करण्याकरता इन्शुलिनचा यूज होतो. तसंच सेक्स हॉर्मोन्स विच आर प्रोड्युस्ड बाय अ फिमेल, ओके, ज्याला इस्ट्रोजन्स अँड प्रोजेस्टेरॉन्स म्हणतो आणि मेल्स मध्ये अँड्रोजन्स येतात ज्याला आपल्याला स्टेरॉइड हॉर्मोन्स म्हणतात, हे रिप्रोडक्शन सिस्टीम्स मध्ये युजफुल असतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द हॉर्मोन्स. मग वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स कुठले आहेत, जर स्टेरॉइडल हॉर्मोन्स, पेप्टाइड हॉर्मोन्स आणि अमाइन हॉर्मोन्स असे आपल्याला पर्टिक्युलरली तीन डेरिव्हेटिव्ह बघायला मिळतात, स्टेरॉइड, पेप्टाइड
आणि अमाइन हॉर्मोन्स हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. आता हेच जे क्लासिफिकेशन आहे स्टेरॉइड हॉर्मोन्सचं, पेप्टाइड हॉर्मोन्सचं आणि अमाइन हॉर्मोन्सचं, हे उद्याच्या आपण कॅरेक्टर्स बघूया, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच. ओके.